ची भारत जोडो यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी झालेत. या यात्रेमध्ये सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सध्या उपस्थित आहेत. नांदेड मधल्या देगलूर नाका इथे भारत जोडो यात्रा पोहोचली आहे आणि याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या यात्रेमध्ये सहभागी झालेत. या यात्रेमध्ये महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांचाही मोठ्या संख्येने सहभाग आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचाही सहभाग आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यासह अन्यही नेते या यात्रेमध्ये सहभागी झालेत. आपले प्रतिनिधी अभिजित करंडे हे सुद्धा याच यात्रेचं वार्तांकन सध्या करतायत. आपण अभिजितकडनं अधिक अपडेट जाणून घेऊयात. अभिजित, जसं आपण बघतोय कविता की एक अभूतपूर्व गर्दी, अभूतपूर्व उत्साह या यात्रेमध्ये बघायला मिळतो आहे. आज काँग्रेससोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत ते या यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. आज दुपारी सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे तीनही नेते नांदेडमध्ये दाखल झाले होते. त्यांनी दुपारी राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर राहुल गांधी यांच्यासोबत पूर्वा वळसे पाटील, ज्या वळसे पाटील यांच्या कन्या आहेत, आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या, ह्या दोघीही राहुल गांधी यांच्यासोबत चालताना आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या. या यात्रेमध्ये आज आपल्याला सर्व समाजाचं प्रतिनिधित्व होईल अशा प्रकारची रचनासुद्धा काँग्रेसकडून करण्यात आलेली होती. म्हणजे बारा बलुतेदार सुद्धा रस्त्यामध्ये दिसत होते, गोंधळी दिसत होते, काही वेळेला आपल्याला बंजारा समाजाचे लोक दिसत होते. त्यासोबतच राहुल गांधींनी आज इथल्या कोऑपरेटिव्ह सेक्टर्सच्या लोकांसह शेतकऱ्यांशी, महिलांशी आणि लहान मुलांशीही संवाद साधला आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे कविता की या यात्रेमध्ये ही एक अभूतपूर्व घटना यासाठी सुद्धा आहे कारण की स्वातंत्र्यपूर्व काळात जी गांधींनी दांडी मार्च जो काढला होता त्याच्यानंतर असा पायी मार्च काढणारे राहुल गांधी हे एकमेव नेते आहेत. चंद्रशेखर यांनी असा एक प्रयत्न केलेला होता मधल्या काळामध्ये, त्यांनीही भारत भ्रमण केलेलं होतं, मात्र त्यानंतर राहुल गांधींनी हे भारत भ्रमण चालू केलेलं आहे. आणि या भारत भ्रमणामध्ये राहुल गांधी अनौपचारिकरित्या अनेक लोकांना भेटतायत, अनौपचारिकरित्या अनेक लोकांशी संवाद साधतायत. फक्त काँग्रेस नेत्यांवरतीच किंवा त्यांच्या फीडबॅकवरतीच अवलंबून न राहता महिला, मुली, तरुण मुलं, बेरोजगार तरुण असतील त्यांचे प्रश्न, MPSC मुलं असतील त्यांचे प्रश्न, त्याशिवाय उद्योजकांचे प्रश्न, छोट्या उद्योजकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, हे सगळे प्रश्न समजून घेत आहेत. काल राहुल गांधींनी खूप महत्त्वाचं विधान केलं होतं की मी दिवसाचे 7 तास जे आहे ते लोकांचं ऐकतो आणि ते 7 तास ऐकल्यानंतर मी अर्धा तास संध्याकाळी बोलतो त्या प्रश्नांवरती. महागाई आणि बेरोजगारी हे दोन मुद्दे त्यांच्या भाषणामध्ये प्रामुख्याने आपल्याला जाणवतात. त्याशिवाय महिला सुरक्षा आणि महिला समानता हा एक मुद्दा जाणवतो. आणि मला एक गोष्ट नमूद करायची आहे कविता, मला वेळ देशील, की भारतीय राजकारणामध्ये महिला ज्या असतात त्या पुरुष राजकारण्यांपासून फटकून वागतात किंवा दूर असतात. त्यांच्याशी हस्तांदोलन करणं किंवा नमस्कार करून बोलणं इतक्यापर्यंतच त्यांचं वावर जो असतो तो मर्यादित असतो. मात्र राहुल गांधींच्या यात्रेमध्ये राहुल गांधींना अगदी सहजपणे महिला भेटतात, त्यांच्या खांद्यावर हात टाकून चालतात, त्यांच्या हातात हात घालून चालतात. हा जो विश्वास आहे राहुल गांधींवरचा महिला शक्तीचा किंवा नारी शक्तीचा, हा विश्वास अभूतपूर्व आहे. याआधी अशा पद्धतीचं चित्र जे आहे ते बऱ्याच काळामध्ये भारतीय राजकारणामध्ये बघायला मिळालेलं नव्हतं. आणि ती समानता, हा नेता आपल्याला समानतेनं वागवू शकतो, हा नेता आपल्याला सुरक्षितपणे वागवू शकतो, हा नेता आपल्याला भविष्य देऊ शकतो, या पद्धतीची जी भावना आहे तरुणींमध्ये, महिलांमध्ये, ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि मग अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीचं वातावरण जे आहे ते गेल्या काही काळामध्ये अनेक इलेक्शन्स मी कव्हर केल्या, अनेक इव्हेंट्स कव्हर केले, मात्र अशा पद्धतीचं वातावरण जे आहे ते बघायला मिळालेलं नव्हतं. इथं वातावरण वेगळं आहे आणि त्यासोबतच सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं वातावरण आहे आणि त्यामुळं ह्या यात्रेबद्दलचं एक औत्सुक्य किंवा आकर्षण जे आहे ते सामान्य लोकांमध्ये सुद्धा आहे. कविता, अभिजित, हे अपडेट खरंच खूप महत्त्वाचे आहेत आणि राहुल गांधी यांची आज जाहीर सभा सुद्धा होणार आहे. या सभेमध्ये राहुल गांधी काय बोलतात आणि महाराष्ट्रातला राहुल गांधी यांचा पुढचा टप्पा या भारत जोडो यात्रेचा कसा असेल याचंही अपडेट तुमच्याकडनं जाणून घेऊ. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.